जर आता शेतसारा भरला नाही तर शेतकऱ्याची शेतजमीन सरकार दरबारी जमा होणार आहे. निफाड तालुक्यातल्या कारवाईला सुरुवात झाली आहे. थकबाकीदारांना वेळोवेळी नोटीस पाठवूनही खातेदार दुर्लक्ष करत असल्यानं त्यांच्या सातबाऱ्यावर महाराष्ट्र शासन असं नाव लावण्याची कारवाई सुरू आहे. पीक विमा योजनेतून महाराष्ट्र बाहेर पडण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं निश्चित करून दिलेल्या कंपन्याच पीक विमा योजनेत मालामाल होत असल्यानं योजनेतून बाहेर पडण्याचा महाराष्ट्राचा विचार सुरू आहे. मालमत्ता थकबाकी न भरल्यानं मक्याचं गोदाम येवला नगरपालिकेनं सील केलंय. नांदेसर शिवारातल्या गोदाम मालकाकडे 31 लाखाहून अधिक थकबाकी. वारंवार नोटीस देऊनही थकबाकी न भरल्यानं पालिकेनं ही कारवाई केली आहे. कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात संतापजनक प्रकार समोर आलाय. हॉस्पिटल प्रशासनानं जिवंत माणसाला मृत घोषित केल्याचं धक्कादायक प्रकार घडलाय. पन्हाळा तालुक्यातल्या भाऊसो कांबळे उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात आले होते, पण उपचारादरम्यान त्यांना हॉस्पिटल प्रशासनानं मृत घोषित केलं असा आरोप नातेवाईकांनी केलाय. गेल्या 3 वर्षात विविध कारणांमुळे आदिवासी आश्रमशाळांमध्ये 353 बालकांचा मृत्यू झाला. आदिवासी आश्रमशाळांमध्ये कोरोनानं थैमान घातले. विशेष म्हणजे कोरोना कालावधीत शाळा बंद असतानाही 146 बालकांचा मृत्यू झाला. आदिवासी विकास विभागाकडे ही नोंद करण्यात आली आहे. नागपूर शहर बस सेवेतील सर्व कंडक्टर आज सकाळपासून संपावर गेलेत. वाहकांचा पगार न झाल्यानं त्यांनी संपाचं हत्यार उपसलंय. मोरभवनमध्ये सर्व वाहक जमा झाले. शहरातल्या बहुतांश बस सेवा बंद आहेत. बस सेवेतील सर्व डेपोमधील वाहक संपावर आहेत. एसटी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी सरकारनं स्थापन केलेल्या 3 सदस्यीय समितीचा अहवाल हायकोर्टात सादर केलाय. या अहवालासोबतच मुख्यमंत्र्यांचा अभिप्राय सुद्धा खंडपीठासमोर ठेवलाय. आता या प्रकरणावर 22 फेब्रुवारीला सुनावणी होतीय. मार्च एप्रिल 2022 होणाऱ्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचे हॉल तिकीट्स तयार झाले आहेत. आज दुपारी 1 नंतर बोर्डाच्या वेबसाईटवर हॉल तिकीट उपलब्ध होतील. संबंधित शाळांमधून त्याच्या प्रिंटआउट्स मिळणार आहेत. हॉल तिकीट प्रिंट करताना शाळांनी कोणतंही शुल्क आकारू नये अशा सूचना बोर्डानं शाळा आणि मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. कोरोना रुग्णसंख्या घटल्यानं केंद्राच्या सूचनेनुसार राज्यातले निर्बंध लवकरच शिथिल करण्यात येणार आहेत. त्यामुळे हॉटेल थिएटर पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. 2 दिवसातच याबाबत निर्णय घेतला जाईल. नव्यानं नियमावली जारी केली जाईल. कॉम्रेड गोविंद पाचरे खटल्याची आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होते. संशयित आरोपी डॉक्टर वीरेंद्र तावडे, समीर गायकवाड आणि सचिन अंदुरे विरुद्ध सबळ पुरावा नसल्यानं त्यांना दोषमुक्त करावा अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी केली. या मागणीला एसआयटीनं विरोध केलाय. अर्जावर आज दोन्ही बाजूकडून युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीमधला संघर्ष तीव्र झालाय. शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीवेळी पालकमंत्री आदिती तटकरेंना हटवण्याची मागणी पुन्हा केली. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे. राष्ट्रवादी विरोधातल्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी दरेकरांविरोधात गुन्हा दाखल केलाय. गुन्हा रद्द करण्यासाठी दरेकरांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. या प्रकरणी हायकोर्टानं राज्य सरकार आणि तक्रारदार रुपाली चाकणकर यांच्यासह अन्य प्रतिवाद्यांना नोटीस बजावली. सुनावणी 3 आठवड्यांसाठी तहकूब केली आहे. डोंबिवलीत शिवसेनेनं भाजपला जोरदार धक्का दिला आहे. गेल्या 2 महिन्यात निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या 7 माजी नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. तसंच भाजपचे आणखी काही नगरसेवक सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. बीएमसीच्या अभियंत्यानं विकसित केलेलं अल्ट्रा थीन व्हाईट टॉपिंग तंत्रज्ञान देशात अव्वल ठरले. हे तंत्रज्ञान प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसाठी वापरणार आहे. यापूर्वी गुजरात, चेन्नई आणि राजस्थानमध्ये हे तंत्रज्ञान वापरलं. आता बिहार, त्रिपुरानंही याबाबत बीएमसीकडून माहिती मागवली आहे.
ठाणे महापालिका बाळकुंभ ते गायमुख दरम्यान कोस्टल रोड बांधणार आहे, त्यासाठी ठाणे मनपाला मोठ्या प्रमाणात खारफुटीची कत्तल करावी लागणार आहे. त्या बदल्यात गडचिरोलीत वनविभागाला 30 हेक्टर जागेवर वन विकसित करावं लागणार आहे. त्यासाठी ठाणे मनपाला 1,61,00,000 रुपये मोजावे लागतील. ही रक्कम वनविभागाकडे जमा करावी लागेल. पुणे लोणावळा लोकलच्या आणखी 3 फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. सध्या या मार्गावर लोकलच्या 8 फेऱ्या सुरू आहेत, त्यात 3 नव्या फेऱ्यांची भर पडल्यानं प्रवाशांची गैरसोय दूर होईल. रेल्वेच्या या निर्णयाचं प्रवासी संघटनांनी स्वागत केलंय. नाशिक पुणे रेल्वे मार्गाला वित्त आयोगानं अखेर परवानगी दिली. 335 किलोमीटर लांबीच्या 19.6% निधीला मान्यता दिली आहे. यामुळे येत्या 4 महिन्यात काम सुरू होईल. या रेल्वे मार्गाचा नाशिक नगर पुणे या 3 जिल्ह्यांना फायदा होईल. ठाणे ते CSMT या भुयारी उपनगरी रेल्वे कॉरिडॉरची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. MUTP 4 मध्ये या प्रकल्पाचा समावेश केला. MUTP 4 मध्ये ठाणे ते CSMT भुयारी कॉरिडॉर, पनवेल ते वसई उपनगरी कॉरिडॉर, पनवेल ते CSMT एलिव्हेटेड कॉरिडॉर हे प्रकल्प मांडण्यात आलेत. मध्य रेल्वेच्या CSMT ते कल्याणपर्यंत मुख्य मार्गावर धावणारी वातानुकूलित लोकल आता अंबरनाथ, बदलापूर, टिटपाळ्यासाठी ही धावतील. नव्यानं झालेल्या ठाणे ते दिवा 5व्या 6व्या मार्गिकेमुळे आणखी 36 लोकल फेऱ्या वाढणार आहेत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24